एक्सप्रेसमध्ये मी लवीना गोविंदानी आपले स्वागत करते. तर बघूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बिघडल्याने, राष्ट्रपती राजवट लागल्याने, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी बंद केला, रुग्णालयातील रुग्णांना उपचारासाठी मदतीचा मार्ग पुन्हा चालू करावी, आज जवळजवळ 5,000 फाईल पेंडिंग आहेत. अनेक लोक शेवटची पायरी म्हणून मुक्त आहेत. मदत निधीकडे येणारे रुग्ण कोणाकडे जायचे हे प्रश्न पडायला अत्यंत खेदजनक झालं आहे. लवकरात लवकर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत निधी चालू करावी. आनंद गोस्की यांनी आजपर्यंत जे रुग्ण मंत्रालयापर्यंत जाऊ शकत नाही अशा रुग्णांना स्वतः मंत्रालयात जाऊन त्यांचे कागदपत्र जमा करून निधी मिळवून दिल्याचे सांगितले. 2014 आजपर्यंत 500 कोटी रुपये पारदर्शक कारभारामुळे गरीब गरजू रुग्णांना मिळाले व स्वतः मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख ओम प्रकाश शेटे यांना विनंती करून आर्थिक व दुर्बल रुग्णांना मोठमोठ्या रुग्णालयात मोफत उपचार मिळवून दिले. आशा करतो की लवकरात लवकर ओमप्रकाश शेटे यांना पुन्हा अधिकार देऊन राज्यातील गोरगरीब जनतेस मदत अशी विनंती निवेदनपत्र जन आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व आरोग्य सेवक आनंद गोस्की यांनी आपले निवेदनात म्हटले. सोलापूर जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आले आहे. किंवा त्यांची परिस्थिती हालाकीची असते ते आज कोणाकडे जायचं आणि आज मुख्यमंत्री सहायता निधी हा शेवटचा टप्पा म्हणून शेवटची पायरी म्हणून येत असतात लोक. आज ती मुख्यमंत्री सहायता निधीच आज बंद आहे तर लोकांनी कोणाकडे जायचं. तर आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर ती चालू व्हावी आणि जवळजवळ मला वाटते 5,000 लोकांची फाईली आज पेंडिंग आहेत. त्यामधनं मला वाटते जवळजवळ 3,000 लोक तरी सिरियस किंवा असं पैसे नसल्यामुळे त्यांचा उपचारही होऊ शकत नाही. सोलापूरसाठी प्रतिनिधी विश्वनाथ बिरादार, इंडिया न्यूज एक्सप्रेस, महाराष्ट्र. तर मग पुन्हा भेटूया पुढील घडामोडींमध्ये. तोपर्यंत पाहत रहा इंडिया न्यूज एक्सप्रेस. अन्यायाविरुद्ध सर्वसाधारण माणसासाठी, सामान्य जनतेच्या हितासाठी गरजतोय एक खणखणीत आवाज. अन्याय, शोषण, भ्रष्टाचार, राजकारण, गुंडगिरी, सामान्य माणूस, अपंग समाज यासाठी एकच आवाज. इंडिया न्यूज एक्सप्रेस, सत्याचा खणखणीत आवाज.